समाजातील तळागाळातील घटकास केंद्रबिंदु मानून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे निरंतर विकासाचे काम सुरू आहे। शेतकऱ्यांसह सर्वांच्या हितासाठी बँकेने आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेले आहेत। चालू आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्था, सहकारी साखर कारखाने, पगारदार नोकर संस्था, खरेदी विक्री सहकारी संघ, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थांना व्याजदरात 1% सवलत देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे। तर BPL बचत गटांना 3% तर APL गटांना 7% व्याज सवलत देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत दिली। यावेळी व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक सीताराम गायकर, अमोल राळेभात, अंबादास पिसाळ, विवेक कोल्हे, चंद्रशेखर गुल्हे, अण्णासाहेब म्हस्के, संपतराव म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांच्यासह संचालक उपस्थित होते। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।